हॅलो फ्रेंड्स आधीच केक्स अँड किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत इथे पॅन गरम झालेलं आहे यात मी घालते आहे दोन चमचे तूप तूप गरम झालेलं आहे यात मी घालते आहे दोन चमचे डिंक आता हे डिंक मी या तुपात छान फ्राय करून घेणार आहे पाहू शकता डिंक छान फुललेलं आहे परफेक्ट आता का, मी ते काढून घेते एका प्लेटमध्ये त्याच पॅनमध्ये मी घालणार आहे अर्धा वाटी बदाम अर्धा वाटी काजू आणि पाव वाटी पिस्ता आता हे फ्राय करून घेणार आहे लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे आपण हे ड्रायफ्रूट्स फ्राय करणार आहोत मस्त क्रंची होतात ते इथे ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहेत ते मी काढून घेते आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता त्याच पॅनमध्ये मी आता घेत आहे पाव किलो खजूर इथे मी खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण हा खजूर फ्राय करून घेणार आहोत तुपावर खजूर भाजल्यामुळे ते छान सॉफ्ट होतात साधारण दोन ते तीन मिनिटे मी, मी हे खजूर फ्राय करून घेणार आहे खजूर छान सॉफ्ट झालेले आहेत थंड झाल्यानंतर डिंक आणि ड्रायफ्रूट्स मी मिक्सरवर फिरवून घेणार आहे आपल्याला हे थोडे जाडसरस ठेवायचे आहेत पाहू शकता मी हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी खजूर घेत आहे खजूर मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत आता हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेणार आहे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छान असा त्याचा गोळा करायचा आहे पाहू शकता आता या मिश्रणातला एक छोटा गोळा घेऊन मी अशा पद्धतीने त्याचा लाडू बनवून घेणार आहे पाहू शकता अगदी इझिली लाडू बनवून होतात खूप मस्त अशा प्रकारे आपला खजूरचा लाडू रेडी झालेला आहे खूप पटापट बनवून होतात लाडू हे टेस्टी तर लागतात पण त्याचप्रमाणे खूप पौष्टिकसुद्धा आहेत हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात सर्व लाडू इथे रेडी झालेले आहेत हे लाडू पंधरा ते वीस दिवस हवाबंद डब्यामध्ये आपण साठवून ठेवू शकतो तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा खूप छान लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय